सिरोंचा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात अनेक रिक्त पदे असून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दाखल न घेतल्याने पर्यवेक्षकाचा पूर्ण एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचा कार्यालय सांभाळत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने प्रकल्प कार्यालयात खळबळ उडाली आहे. सिरोंचा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पात अनेक पदे रिक्त असून त्यात प्रामुख्याने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. अहेरीचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही के गडदे यांच्याकडे प्रभार असून ते ये जा करीत असतात. विस्तार अधिकाऱ्यांचेही पद रिक्त आहे. हे पद या कार्यालयात आणि अतिआवश्यक असताना देखील शासन ह्या पदाची जाहिरात काढून रिक्त पद भरण्यास अपयशी ठरत आहे. मदतनीसचे 6 पदे रिक्त असून पोषण आहारात मदतनीस अतोनात त्रास संबंधितांना सहन करावा लागत आहे. पर्यवेक्षिका उषा भांडेकरच कार्यालयाचा संपूर्ण कारभार सांभाळत असून त्यांच्याकडे अतिरिक्त विस्तार आणि अधिकार याचाही प्रभारी पदभार असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. कार्यालयामध्ये स्वच्छालय नाही आहे आणि मित्रघर पण नाही आहे. आम्ही बाहेरच जातो, तसं दुसरं पाहतो आम्ही, पण मिळाले नाही. इथं मागे इथं महसूल विभागमध्ये विचारले होते, पण तिथं नाही आहे म्हणून सांगितलं. तर तिथं जुनी ग्रामपंचायत दिली आहे, पण तिथं हाल थोडं मोठे नाही आहे. आमचं एकत्र जेव्हा आम्ही प्रकल्पाची मीटिंग ठेवतो सेविकांची, तर त्या बसण्यासाठी जागा भरपूर पाहिजे ना. तिथं थोडंसं जागा आहे म्हणून आम्ही हे सोडत नाही आहे. आता तिकडे जायचा विचार केलो, पण तिथं पण जागा बरोबर नाही म्हटलं, त्याच्यामुळे आम्ही इथेच आहोत. सी डी पी एचं रिक्त पद एक आहे, विस्तार अधिकारी पद रिक्त एक आहे, आणि चपराशाचं रिक्त एक आहे. अंगणवाडी मदतनीस 6 रिक्त पदे आहेत. एकूण अंगणवाडी सेविका पूर्ण भरलेले आहेत, पूर्ण पर्यवेक्षिका पण भरलेल्या आहेत. फक्त सी डी पी ओ रिक्त, विस्तार अधिकारी, चपराशी आणि मदतनीस 6.